नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट असा कोलंबी भात. मस्त आहे, पटकन होणार आहे. तर बघू आपण त्या ठिकाणी काय साहित्य लागेल. पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण क्लिक करा आणि माझ्या रेसिपीना असेच लाईक देत राहा. तर बनवूया आपण आता चविष्ट असा कोलंबी भात. आज आपण बनवतो आहे कोलंबी भात अगदी चविष्ट असा. जेवढा दिसायला सुंदर आहे तेवढा चवीला अप्रतिम आहे. हा एकदम चविष्ट आहे, तर नक्की करून बघा. आणि आता आपण ही रेसिपी कशी करायची ती बघूया. कोलंबी भात करण्यासाठी आपल्याला लागेल कोलंबी. कोलंबी मी स्वच्छ सालं काढून घेतलेली आहे. तिला तिचे आतमध्ये धागा असतो हा काळा, तोही काढून घेतला आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी हिला. आणि ही दीड वाटी कोलंबी घेतली आहे मी. दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे ज्या वाटीने कोलंबी मोजली मी त्याच वाटीने मी हा तांदूळ घेतला आहे. दीड वाटी तांदूळ घेतला, त्याला स्वच्छ धुतला 2-3 पाण्याने आणि त्याला मी अर्धा तास भिजत ठेवला होता. रेग्युलर तांदूळ जो मी जिरा कोलम वापरते रोजला तोच घेतलेला आहे. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहे. 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 1 वाटी नारळाचं दूध घेतलेलं आहे. ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने मी 1 वाटी नारळाचं दूध घेतलं आहे. थोडीशी कोथिंबीर, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, थोडंसं हिंग, 1 मोठा चमचा घेतला आहे लाल तिखट, हळद 1/2 चमचा, अर्धा चमचा घेतला आहे गरम मसाला पावडर आणि मीठ चवीनुसार वापरणार आहोत आपण. फोडणीसाठी 4 काळी मिरी, 4 लवंगा, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 तेजपत्ता घेतलेले आहेत. आणि आता आपण कोलंबी भात करायला सुरुवात करूया. मी पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यात पाणी तापत ठेवणार आहे. आपल्याला 1.5 वाटी तांदळाला 2.5 वाटी ठेवणार आहे पाणी. हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण कोलंबी भाताला फोडणी घालूया. कोलंबी भात करण्यासाठी आपल्याला तळाला जाड असलेलं भांडं हवं आहे. मी कुकर ठेवलेलं आहे कारण छान बऱ्यापैकी जाड आहे हा कुकर आणि त्याच्यामुळे भात अजिबात लागणार नाही खाली. तेल घालणार आहे 2 टेबलस्पून तेल. तापल्यानंतर याच्यात आपण घालूया लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि तेजपत्ता. हिंग घालून घेणार आहे याच्यात मी. आणि याच्यात आता घालणार आहे मी कांदा बारीक चिरलेला. हा कांदा थोडा परतून घ्यायचा आपल्याला, थोडासा मऊ करून घेणार आहोत आपण. कांदा आपला छान मऊ झाला आहे, याच्यात मी ही आलं लसूण पेस्ट घालणार आहे. 1-2 मिनिट आपण ही आलं लसूण पेस्ट पण परतून घेणार आहोत, म्हणजे तिचा कच्चा वास आणि कच्चेपणा निघून जाईल. आता घालणार आहे मी टोमॅटो बारीक चिरलेला. टमॅटो छान मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला. टमॅटो छान मऊ झाला आहे, त्याच्यात आपण आता सुके मसाले घालून घेऊया. हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर मिक्स करूया. हे आपण सगळे मसाले परतून घेतलेत. आता आपण ही कोलंबी घालूया याच्यात. कोलंबी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कोलंबी परतल्यावर नारळाचं दूध घालून घेणार आहे मी. 1 वाटी नारळाचं दूध आहे. गॅस मंद ठेवायचा आहे. आणि याच्यात आता मी तांदूळ घालून घेणार आहे. आणि तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचे आपण याच्यात. नारळाच्या दुधामुळे ह्या कोलंबी भाताला अतिशय सुंदर चव येते. यात घालणार आहे मीठ मी चवीप्रमाणे. एकदम मिक्स करून घेऊ आपण हे सगळं. पाण्याला उकळ आली आहे आणि हे उकळतं पाणी मी या भातामध्ये घालणार आहे.
भाताला छान उकळ येऊ देऊ आपण। आता भाताला उकळ येते आहे आणि यावेळेला मी याच्यात घालणार आहे कोथिंबीर भरपूर, ते मिक्स करून घेऊ। आणि याच्यात मी आता घालणार आहे एका लिंबाचा रस, कारण कोलंबी भात आहे आणि कोलंबी भाताला थोडासा आंबटपणा हा हवाच। एकदा मिक्स करून घेऊ हे सगळं। छान उकळ आलेली आहे, त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर मी ह्याला 15 ते 20 मिनटं शिजवून घेणार आहे। पूर्ण भात व्यवस्थित शिजला पाहिजे, मग आपण हे बंद करणार गॅस। 20 मिनटं झाली आहे, गॅस बंद करणार आहे मी आणि ह्याला आपण झाकण काढून बघूया। छान तांदूळ शिजला आहे आपला आणि हे एकदा मिक्स करून घेऊया आपण। सुंदर असा कोलंबी भात तयार आहे आपला, प्लेटमध्ये सर्व करणार आहे हा भात। तयार आहे आपला कोलंबी भात, मस्त झालेला आहे। जेवढा अप्रतिम आहे दिसायला तेवढा चवीला अतिशय सुंदर आहे। नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक द्या आणि आपली ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींमध्ये पण शेअर जरूर करा। तयार आहे आपला कोलंबी भात, जेवढा दिसायला सुंदर आहे चवीला अप्रतिम आहे हा। नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा। असा सपोर्ट करत राहा आणि जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण क्लिक करा आणि माझ्या रेसिपीना असेच लाईक देत राहा आणि त्यांना असेच शेअर करत राहा। तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू।